नमस्कार जनता, वेलकम बैक टू माय चैनल अगेन। आज आज है ना आपला दिवस है ना खूब एकट्यात एकट्यात जाणार आहे, कारण की बायको चालली ऑफिशियल लंचला। ऑफिशियल लंच ऑफिस बोलत आहे, हा मजा असेल ना त्यांची। आपल्याला काय आपल्या घरीच, पण नाही असं काहीच नाही आहे, बायकोने जायच्या पहिले बायकोचे एक्सप्रेशन आलेले, बायकोने जायच्या पहिले बायको बायको झालेली रेडी, ती जाणार आहे। पण तिने जायच्या पहिले तिने होममेड गार्लिक नान बनवलेला आहे, ती लंचला चालली आहे। पण मग तिच्यासाठी मी पण तिला एक नारळ दिलेला आहे, की उन्हात, या पुण्याच्या उन्हात तुला नारळच वाचवणार आहे पालिके। सो काल पण आम्ही एक नारळ खाल्लं, तेव्हा किती त्याच्यात मलई निघालेली, ऑलमोस्ट खोबरंच म्हणू शकते याला। पण मलई ठीक नाही। आता एवढं गार्लिक नान, एवढी छान गार्लिक नान असताना मलई प्लस खोबऱ्याकडे कसं लक्ष जाईल मला काही कळत नाहीये। हा ना ब्लर होतोय मध्ये मध्ये। नाही 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 नाही, पूर्ण पी, ऐक तू पूर्ण पी, तुला जायचंय ना बाहेर, तुला बाहेर जायचं ना, तू पी पूर्ण, एकच पाणीच आहे, असंही पाणी पिणारच ना, पी पटापट पी पटापट पी। फुल ऑफिस बिफिस सगळे कामं चालू आहे। हे बघा, एक कलरिंगचे पण तिने बाहेर काढलेले, ऍक्च्युली तिने मस्त बॉटल रंगवलेले आहेत, त्याच्यावर पण एक ब्लॉग येणार आहे, तुम्हाला लवकरच दाखवू। तोपर्यंत मी बघत होतो आय हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके। ओ मॅडम नारळ घ्या ना पटपट। चलो तोपर्यंत आपण आपल्या गार्लिक नानकडे लक्ष देऊ। निघाली बायको, बाय। सो लोक म्हणतात की बायको बाहेर गेली की मजा असते, माझं काय म्हणणं नाही असं। लॉकडाऊन मध्ये एकत्र राहायची इतकी सवय झाली आहे, सवय नाही बोलणार मी, मला तर आवडलंच, खूप चांगला टाइम स्पेंड करता येतो एकत्र, चांगलं रिलेशन बनतं। तर आमचं आता ऑलमोस्ट एक वर्षापेक्षा थोडंसं जास्त झालेलं आहे आमचं लग्न, पण जो बॉन्ड क्रिएट होतो ना एकत्र, त्याची मजाच वेगळी असते। चालो बायको गई, अभी अकेले घर संभालना है अपने को। बायको गेल्यानंतर ये पूरा इलाका अपना है बॉस। काय हो आता एक घर मी सांभाळतो की त्याचा पूर्ण पसारा करतो, आता ते तर वक्ती बताएगा, तर मोस्टली ती आल्यावर सांगेलच ती की बाबा काय चाललंय। तोपर्यंत लेट्स एन्जॉय द मूवी। सो आता बायको नाही आहे, तोपर्यंत जे कासवांचं घर चेंज करणं, पाणी चेंज करणं, थोडंसं चेंज त्याच्या त्यांना लोकेशन चेंज करणं, हे सगळं काम आहे, किंवा जेवण भरवणं, हे सगळं आता थोडंसं मला करावं लागणार आहे। सो मी करतो आता स्टार्ट करतो, बघा तुम्ही आता बघा त्यांनी पाणी किती खराब करून ठेवलंय, किती धावपळ, किती पळापळ, किती पळापळ करताय ते। सो त्यांच्यासाठी एक थोडंसं सेटअप केलेलं आहे इथे मी, थोडंसं क्लीन पाणी असं काय नाही, टेम्परेरीसाठीच आहे की त्यांना फिरता येईन, थोडंसं फिरता येईन, मोठी जागा येईन, आणि तेवढं मला हे पाणी साफ करायला पण भेटून जाईल। चलो एक एक करके डालते हे, खायला बघ लगेच जे दिसेल ते खायला लगेच सुरू, हां खायचं असो नसो, हात पण लावू देत नाही हे मला, मोठे झालेत बरेच। ए, 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 ए,
चलो 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 चलो, अरे बाप रे बाबा, कितनी नखा मारते हुए, कितनी नखा मारते हुए। नो वरी बड़ी, तो यार ठीक एकदम मस्त जगह रेडी है। जा पानी में, जा पानी में जा। चल तो बघा, पहिले सगळं जागा आहे ना पहिले बघून घेतात ते, मग वाटलं ना की मग हळूच सुरू करतात। तशी लागली तर आहे भूक असं वाटत आहे, पण दिवसातून त्यांना दोनच द्यावं लागतात। चढता येईन असं काहीतरी करून ठेवलं आम्ही की पाण्यातून त्यांना वर जाता येईल। चाललंय तो वर, यांना यांना वर म्हणजे डायरेक्ट बाहेरच जायला इच्छा होऊन जाते। बेडा तेरी वारी, हात सोडवायचे किती प्रयत्न करतात ते, कळत नाही। आला एक शेर से पढ़ा है तुम्हारा। चलो पहले लोकेशन डिस्कवर करा, कसं नाही यांचं पहिले बघून घेतात उलटे, मग विचार करून पाण्यात जातात। आला बाहेर खेळतील ते, तेवढंच हे साफ केलं जाईन, गरज आहे साफ करायची। हे सिंगापुरी टर्टल आहे ना, यांना पाणी जास्त आवडत नाही। हे बघा आतमध्ये घुसतो बघा, त्याला अंधार पाहिजे नाही, पण त्यांना अंधार पण देऊ आता यांच्यावरच आपण, ना पडते पडते लावून वरून झाकून देऊ। आता आपण जरा बाहेर जाऊन येऊ, कारण की ना बाईकचं काम करायचंय, बाईकसाठी ना एक स्पेशल व्हिडिओ बनतोच आहे, त्यामुळे सगळे डिटेल असणारच आहे, पण थोडेसे कामासाठी आपण चाललोय। चलो सो फायनली आलोय, आपली गाडी बघा इथे पूर्ण ओपन आहे। सो बऱ्याच गाड्यांचे कलरिंगचे काम चालू आहे, थोडी वीरान जागेवर आलेलं आहे, पण मला सापडलं आहे इथे माझी फेवरेट चिंच। तुम्हाला एका व्हिडिओ दाखवलेलं मी, तिकडे पण अशी चिंच होती, एक नंबर। चलो आता थेट कामाला लागू, त्याच्याशी बोलायचं आहे कलरबद्दल। सो बाईकचं काम करून आलेलो आहे आणि आता मी घरी पोहोचलोय, आणि घरी पोहोचून सगळ्यात पहिले घराची आवरावर केली एक्स्ट्रा। घर चांगलंच होतं, काही खराब केलेलं नाही आहे, पण थोडीशी आवरावर तर गरजेची असते, की कारण की एखादा व्यक्ती बाहेर जाऊन परत येतो त्याला काहीतरी थोडं चांगलं वेगळं वाटलं पाहिजे। सो थोडं आवरावर केली मी घराची, कारण की मला मेसेज आलेला आहे बायकोचा आणि ती आता ऑन द वेज चे थोड्या वेळात पोचतेच आहे, सो त्यासाठी मस्त घर आवरून ठेवलेलं आहे। सो लेट्स सी आता ती आली की आय होप की ती चांगलं रिॲक्शन देईन, ती सांगेल की हा बाबा घर काही खराब केलेलं नाही आहे, चांगलंच ठेवलंय आणि आणखी चांगलं दिसतंय ते। सो लेट्स सी आता ती येतेच आहे। आणि बायको आली